वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। सुप्रीम कोर्टामध्ये आमचा विजय होणार असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। राज्यात घटनाबाह्य सरकार आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ते पडेल असंही संजय राऊत म्हणाले। आमची बाजू न्यायाची, आमची बाजू सत्याची, सत्यमेव जयते हे बिरू जर तेजाने तळपणार असेल तर आम्हाला कायद्याच्या चौकटीतला न्याय मिळेल। आम्ही सत्याच्या पलीकडे काहीच मागत नाही आहोत। आमची मागणी तुम्ही पाहिली असेल, गेल्या साधारण एक 4-5 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्य सरकार राज्य करत आहे, निर्णय घेत आहे, भ्रष्टाचार करत आहे, अनेक गोष्टी करत आहे आणि हे राज्याच्या हिताचं नाही तर देशाच्याही हिताचं नाही। भविष्यामध्ये या लोकशाहीमध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये आपण कोणते आदर्श निर्माण करणार आहोत हे महाराष्ट्रातल्या या प्रकरणावरून देशासमोर आणि जगासमोर जाणार। पेक्षा न्याय मिळावा आणि सर्व काही घटना आणि कायदा यांच्या चौकटीत असावं, कोणत्याही दबावाखाली या स्वायत्त संस्थांनी येऊ नये आणि मला असं वाटतं येणार नाही। मी कालही सांगितलं की आम्ही सर्व प्रकारच्या लढाईला तयार आहोत। खरं म्हणजे हा निकाल पहिल्या दिवशीच लागू शकला असता। एखाद्या राज्यात किंवा एखाद्या देशात घटनाबाह्य सरकार चालत असेल तर ते रोखणं हे न्यायालयाचं काम आहे, घटनेनुसार संविधानानुसार। ते जर झालं असतं तर हे सरकार केव्हाच पडलं असतं, आमची अपेक्षा आहे। देखील सांगण्यात आलेलं आहे की स्पीकरला घटनेनुसार दोन कामं करावं लागतात। एक म्हणजे आमदारांची अपात्रतेची कारवाई करण्याचा 10 शेड्यूलप्रमाणे अधिकार आहे आणि ज्यावेळेला तो आमदारांच्या अपात्रतेची कारवाई करत असतो त्यावेळेला तो स्वतः न्यायाधीश असतो आणि दुसरं काम रेग्युलर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड म्हणून। आता जर नाभाम रबियाचा निकाल जर अंमलात आणला तर स्पीकरला असं रोखता येईल का? कारण काही आमदार आपल्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई होऊ शकते हे लक्षात घेऊन अगोदरच स्पीकरच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात आणि म्हणून नाभाम रबियाचा निकाल हा फुलप्रूफ याच्यामध्ये नाही, 10 शेड्यूलची विसंगत आहे आणि म्हणून त्यांनी मागणी केली की नाभाम रबियाचा निकालाचा फेरविचार करण्याची आज गरज आहे आणि म्हणून 7 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। सर, मुख्यत्वे काय फरक असतो ज्यावेळी 5 न्यायाधीशांचं घटनापीठ आणि 7 न्यायाधीशांचं घटनापीठ, यात काय स्पष्ट फरक जाणवतो? नाही, असं आहे की पूर्वी जो अरुणाचल प्रदेशमध्ये नाभाम रबियाच्या याच्यात 2016 साली जो निकाल दिला होता तिथे 5 न्यायाधीशांनी एकमुखी निर्णय दिला होता। सध्याचं घटनापीठ हे 5 न्यायाधीश आहे। आता नाभाम रबियाचा निकाल पूर्ण चुकीचा आहे आणि तो घटने हे जर खोडून काढायचं असेल तर लार्जर बेंच पाहिजे, कारण घटनेचा प्रश्न आहे। मत असं आहे की तो निकाली कायदा आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल हे कायदा म्हणून समजण्यात येतात। तो कायद्यामध्ये चूक आहे, विसंगती आहे, काही ड्रॉबॅक्स आहेत असं जर कोणाला वाटत असेल तर 7 न्यायाधीश त्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात, तो निकालही कायम होऊ शकतो किंवा त्या निकालाचा फेरविचार होऊ शकतो आणि म्हणून याच्याकरता ठाकरे गटाची मागणी आहे। 7 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर जर सुनावणी झाली तर यात निकाल काय येणं अपेक्षित? नाही बघा, 7 न्यायाधीशांपुढे निकाल झालं तर काय होईल हे सांगायला मी भविष्यवेत्ता नाही, परंतु कायद्याचा अभ्यासक म्हणून एवढं सांगेल की यात कायद्याचे अनेक गुंतागुंतीचे आणि फॅक्ट्सवरती महत्वाचे प्रश्न आहे। कारण जे अरुणाचल प्रदेशमध्ये घडलं तसं महाराष्ट्रात घडलंय। आता महाराष्ट्रात काय घडलं? महाराष्ट्रात 22 जूनला शिवसेनेच्या 34 आमदारांनी नरेश झिरवांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला 22 जून 2022 ला। 25 जून 2022 ला नरेश झिरवाळ यांनी त्यापैकी 34 आमदारपैकी 16 आमदारांना तुम्हाला डिस्क्वालिफाय काय करू नये अशी म्हणून नोटीस काढलेली। आणि मग नाभाम रबियाचा निकाल जर बघितला तर नाभाम रबियाचा निकाल सांगतो, कारण असं आहे की दोन्ही बाजूंनी युक्तिवाद आहे। नाभाम रबियामध्ये स्पीकरच्या विरुद्ध कोणी अविश्वास आणला म्हणून तुम्ही त्यांना काढतात का आमदारांना, हाही आर्ग्युमेंट होऊ शकतं। किंवा आमदार अगोदर होऊ शकतात की आपल्या विरुद्ध आपल्याला डिस्क्वालिफाय करू शकतात म्हणून ते स्पीकरच्या विरुद्ध जातात। आता दोन्ही बाजूंनी हा असल्यामुळे नाभाम रबियाच्या निकालाचा फेरविचार करावी ही मागणी ठाकरे गटाची आहे। ठाकरे गटानं ही जी मागणी केली आहे ही मागणी उशिरानं केली असं वाटतं? असं आहे की नाभाम रबियाचा निकाल 2016 साली आलेला आहे। महाराष्ट्रात सत्ता संघर्ष आज जनता 8-9 महिन्यापासून बघत आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही मागणी त्यांनी यापूर्वीच करायला पाहिजे होती। किंबहुना माजी सरन्यायाधीश रमन्ना
हे देखील पूर्वीच्या घटनापीठामध्ये होते, पाच त्यांना निकाल माहिती होता आणि त्यांनीच हे सांगितलं होतं की नबाम रबियाचा निकाल फेरविचार होता. पण त्यावेळेला त्यांनी निकाल पत्रात का म्हटलं नाही की सात न्यायाधीशांचं घटनापीठ होतं, त्यांनी नाही म्हटलं असेल. परंतु मग ठाकरे गटाने ही मागणी उशिरा का केली, याबुबी का केली नाही, असे अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालय विचारू शकतो. सर, हे घडत असताना एक गोष्ट ठळक आहे की इतक्या दिवस या सगळ्या निकालाला लागतायत, अशा पद्धतीचा निकाल लवकर येणं अपेक्षित असताना हा जो विलंब होतो, या विलंबामुळे काय नेमके परिणाम होऊ शकतात? असं हे विलंबामुळे कोणाला फायदा होतोय त्याचा त्यांनी म्हणून जो तो ज्याप्रमाणे ज्याचे त्याचे पॉलिटिकल अजेंडाज असतात त्या पॉलिटिकल अजेंडाप्रमाणे दोन्ही बाजूंना फायदा होत असेल आपल्याला माहित नाही. असं आहे की पॉलिटिकल अजेंडा हा भाग वेगळी आहे. पण इफेक्ट परिणाम काय होऊ शकतात या सगळ्या? नाही, परिणाम काय आहे की महाराष्ट्रातील जनतेने बघत बसायचं निकाल कधी लागेल, तुम्ही चॅनलवाल्यांनी यायचं आमच्याकडे, आम्ही उत्तरं द्यायचं, एवढंच आहे, बाकी काही होत नाही. एक सूर असाही आहे की खंडपीठाकडून सात बेंचकडून जर चर्चा होईल तो पुढचा मुद्दा, पण हाऊसमध्येही याबाबत निकाल येऊ शकतो, निर्णय होऊ शकतो, ती जागा हाऊसमध्ये, ही सगळी घटना हाऊसमध्ये घडू शकते असा सूर आहे. नाही, असं आहे की सर्वोच्च न्यायालय यावरती काय भूमिका घेतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आता हा चेंडू सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात आहे आणि सर्वोच्च न्यायालय डायरेक्ट आमदार अपात्र किंवा पात्र याबाबतीत निर्णय घेईल की नाही याबद्दल व्यक्तिशमीचा शंका आहे. कारण जी बाब कायद्याने आणि घटनेने विशिष्ट याला करायला दिलेली असते ती बाब त्या पद्धतीने झाली पाहिजे. एखाद्या आमदारांना अपात्र किंवा पात्र करण्याचा अधिकार हा स्पीकरचा असतो, स्पीकर किंवा उपाध्यक्ष, असंही होऊ शकतं की नरेश झिरवाळ यांनी यांना नोटीस काढली म्हणून नरेश झिरवाळांनी ठरवावं की राहत, किंवा असंही होऊ शकतं नरेश झिरवाळांच्या विरुद्ध यांनी अविश्वासाचा प्रस्ताव आणलाय त्यामुळे नरेश झिरवाळ यांनी अविश्वासाचा प्रस्तावाला अगोदर सामोरं जावं आणि मग कारवाई करावी, असं हे दोघी बाजूंनी होऊ शकतात. त्याच्यामुळे कायदा लॉ इज अन एस असं म्हटलं जातं, कायदा गाढव आहे असं म्हटलं जातं. आता काहींना वाटत असेल पण निश्चितपणे कायदाची पायमल्ली होते की नाही हे सर्वोच्च न्यायालय देखील बघेल. सर, आज निकाल येईल असं वाटतं का? मला बिलकुल वाटत नाही आज निकाल येईल, फक्त प्राथमिक सुनावणी होईल, 15-20 मिनिटांची सुनावणी होईल. धन्यवाद सर साम टीव्ही सोबत बोलल्याबद्दल. या सगळ्या प्रकरणात सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असताना काय निकाल येतोय हे पाहणं या आत्ताच्या वेळी महत्वाचं ठरतं. कॅमेरा पर्सन किरण काजळेसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे.